स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। अनंत कर्मश्री यांच्या अपहरण आणि मारहाण केल्या प्रकरणी अखेर 6 वर्षांनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना काल सायंकाळी ठाणे पोलिसांनी अटक केली। त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली। पोलीस आयुक्त तेजी सिंग यांनी या वृत्तास दुजारा दिलाय। घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत कर्मश्री यांनी एप्रिल 2020 मध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह विधान केले होते। त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा रक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी कर्मसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले। त्यावेळी आव्हाड हे देखील निवासस्थानात उपस्थित होते। त्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी कर्मसे यांना बेदम मारहाण केली होती। या प्रकरणी कर्मसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती। अखेर 6 वर्षानंतर जितेंद्र आव्हाड हे वर्तक नगर पोलीस ठाण्यात हजर झाले। पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले। न्यायालयाने त्यांना 10,000 रुपयांच्या जात मुचक्यावर जामीन मंजूर केला। महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानाने बस गाड्या नसल्याने पुरेशी प्रवासी सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील 517 पैकी 237 बस गाड्या भंगार झाल्याची बाब समोर आले। या बस गाड्या भंगारात विक्री करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून या संबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केलाय। ठाणे महापालिकेच्या ताफ्यात 517 बस गाड्या आहेत। त्यातील 240 बस GCC तत्वावर ठेकेदारामार्फत चालवण्यात येतात। उर्वरित परिवहन सेवेमार्फत चालवण्यात येणाऱ्या 277 बस गाड्यांपैकी 124 बस गाड्या वापरण्यायोग्य आहेत तर उर्वरित 153 बस गाड्या नादुरुस्त आहेत। त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रति बस सरासरी 15 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। या बस गाड्या 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त आयुर्मान झाल्या असल्याने बस गाड्यांची घसारा किंमत दुरुस्तीसाठी लागणारा खर्च वार्षिक निगा व देखभाल खर्च BS3 नाम कर्जाच्या बस गाड्या कालबाह्य झाल्याने सुट्ट्या भागाची उपलब्धता सहजासहजी होत नाही तसेच खर्चाची सांगड घालणे शक्य होत नाही त्यामुळे या बस गाड्या भंगारात काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। वापरायोग्य असलेल्या 24 बस गाड्यांमधील आयुर्मानाच्या 84 बस गाड्यांमध्ये मोठे खर्चिक काम निघाल्यास या बस गाड्याही टप्प्याटप्प्याने वापरास योग्य राहणार नाहीत त्यामुळे त्या बसही भंगारात काढाव्या लागणार आहेत। होय, सिडको साकारत आहे ही अभिनव योजना। घेऊन येत आहे नवी मुंबईत कोविड योद्धे व गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी 4,488 सदनिकांची गृहनिर्माण योजना। अशा पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आणि इतर गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी या योजनेच्या माध्यमातून सिडको करत आहे त्यांना सलाम। अधिक माहिती सिडको गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रच्या वेबसाईट आणि टोल फ्री क्रमांक 1800-266-1909 वर उपलब्ध। त्वरा करा, अटी लागू। हे शूरवीर आहेत राष्ट्राचा अभिमान, सिडको करते या शूरवीरांचा सन्मान। सिडको शहरांचे शिल्पकार। याच कोविड योद्धे आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी TJSB सहकारी बँक घेऊन येत आहे एक नवीन वैयक्तिक कर्ज योजना। तीसुद्धा सिडकोची अनामत रक्कम भरण्यासाठी। सर्वसाधारण गटासाठी ₹2.5 लाख आणि अल्प उत्पन्न गटासाठी ₹2 लाख। अधिक माहितीसाठी आपल्या TJSB सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी अवश्य संपर्क साधावा। यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे फुलांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील बाजारात त्याची आवक 40% घटली असल्याची माहिती समोर आले। दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते, परंतु या कालावधीतच फुलांची आवक घटल्याने त्यांच्या दरात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे। एका आठवड्यापूर्वी किरकोळ बाजारात 60 रुपये प्रति किलो दराने विकला जाणारा झेंडू सध्या 140 रुपये प्रति किलो दराने विकला जातोय। मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरात पुणे, नाशिक, हिंगोली, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक होत असते। मागील वर्षी करोना प्रादुर्भावामुळे सर्व सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे लागले होते।
तसेच धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे फुलांची विक्री मंदावली. परिणामी फुल विक्रेत्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला होता. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे शासनाने टाळेबंदी शिथिलता आणली, त्याचबरोबर धार्मिक स्थळेही सुरू केली. त्यामुळे फुल विक्रेत्यांनाही दिलासा मिळाला. तसेच नागरिकांची बाजारात खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे फुल शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याची आवक 40% घटल्याने दुप्पट दराने फुलांची खरेदी करावी लागली. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111239780. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122253017040. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. दसरा अर्थात हिंदू संस्कृतीतील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. आज प्रत्येक व्यक्ती आपल्या अस्त्र शस्त्रांची पूजा करून आपल्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. ठाण्याच्या पोलीस दलात देखील दसऱ्याची फार मोठी परंपरा आहे. ड्युटी निमित्त दिवसातील 12 ते 14 तास घराबाहेर असणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांना आपले पोलीस दल म्हणजे दुसरे कुटुंब आणि पोलीस आयुक्त म्हणजे या कुटुंबाचे प्रमुख वाटतात. आज देखील दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ठाण्यातील पोलीस बांधवांनी एकत्र येत पोलीस मैदानात शस्त्र पूजेचे आयोजन केले होते. आपल्या गाड्या, हेल्मेट, फायबर बॅटन, बंदुका आणि इतर वस्तूंचे मनोभावे पूजन केले. या कार्यक्रमाला नुकतेच नवीन पोलीस आयुक्त म्हणून आलेले जयजीत सिंग हे देखील आवर्जून उपस्थित होते. त्यांनी आपल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मानवंदना स्वीकारली व सर्वांनाच आपल्याची पाने देऊन दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी देखील आपल्या अधीक्षक कार्यालयाबाहेर शस्त्रपूजन केले. रक्तदान हे पुण्याचे काम असून आपल्या एक बाटली रक्तामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो. विज्ञानाने किती प्रगती केली तरी अद्याप प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या रक्त तयार करता येत नाही. त्यामुळे माणसालाच माणसाचा जीव वाचवण्याचे काम करायचे असून अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यभरात असलेला रक्तदान तुटवडा लक्षात घेऊन नवरात्रीचे औचित्य साधून श्री शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाण्याच्या जामिनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित महारक्तदान सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रक्तदात्यांनी या महासमारोपाप्रसंगी ते बोलत होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रक्तदात्यांनी या महारक्तदान सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे 7 दिवसात तब्बल 11,002 बाटल्या रक्तसंकलन करण्यात यश आले. भिवंडीचे विनीत म्हात्रे हे 10,000वे रक्तदाते ठरले तर कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुदा या 11,000व्या रक्तदात्या ठरल्या. समारोपाला विशेष पाहुणे म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री राजीव टोपे आणि अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे उपस्थित होते.
राज्याला रक्ताची निकड असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करून तब्बल 11,002 बाटल्या रक्त संकलन केल्याबद्दल राजे टोपे यांनी श्री शिंदे यांचे अभिनंदन केले. काल अखेरच्या दिवशी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे आणि देसाई आमदार महेश शिंदे यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांशी संवाद साधला. आमदार रवींद्र पाटील आणि ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशपांडे यांनी रक्तदान केले. या महारक्तदान सप्ताहाला 8 ऑक्टोबर रोजी सुरुवात होण्यापूर्वी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या 4 जिल्ह्यातील ब्लड बँकांमध्ये एकूण 10,400 बाटल्या इतका रक्तसाठा उपलब्ध होता. शिवसेना ठाणे व पालघर जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या महारक्तदान सप्ताहात अवघ्या 7 दिवसात 11,002 बाटल्या रक्त संकलन झाल्यामुळे या ब्लड बँकांना तसेच रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड. आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काचरवर, लेदर, पॉलिथिन, कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाणे ग्रामीण पोलीस दलाला 4-चाकी आणि 2-चाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून त्या माध्यमातून पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढवितानाच गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्याचा वापर करावा असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सामान्य नागरिक तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना सौजन्यपूर्वक वागणूक देण्याचेही आवाहन पालकमंत्र्यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ग्रामीण पोलिसांना 18 4-चाकी आणि 21 2-चाकी वाहने देण्यात आली. या वाहनांचा लोकार्पण सोहळा काल पोलीस कवायत मैदानावर पार पडला, त्यावेळी पालकमंत्री शिंदे बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश नार्वेकर, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते आदी उपस्थित होते. आपला जीव धोक्यात घालून पोलीस सामान्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. सणा समारंभात ते कुटुंबियापासून दूर राहून सामान्य नागरिकांच्या रक्षणाला प्राधान्य देत असतात. अशा कर्तव्यदक्ष पोलिसांच्या अडचणी समजून घेताना त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून पोलीस दलाला आवश्यक असलेली 4-चाकी आणि 2-चाकी वाहने घेण्यात आली. ठाणे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून ग्रामीण भागातील पोलीस दलाला वाहनांची आवश्यक होती. या वाहनांचा गुन्ह्याची उकल करण्याकामी आणि गस्ती वाढवण्यासाठी उपयोग होईल. या वाहनांच्या मदतीने निर्मनुष्य इमारती ठिकाणी येथे गस्त वाढवावी आणि गुन्हेगारांना वचक निर्माण करण्याचे आवाहन पालकमंत्री शिंदे यांनी केले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या ऋतूवाणीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.